ग्रामीण जिल्ह्यातील मागील वर्षात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढलं होतं, त्या अनुषंगानं सदरची बाब गांभीर्यानं घेऊन पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मोटरसायकल चोरीबाबत वैयक्तिकदृष्ट्या लक्ष देऊन कारवाई करण्याबाबत सूचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचा आढावा घेत मोटरसायकल चोरी करण्याच्या वेळा, त्याचबरोबर निवडलेली ठिकाणं, चोरी करण्यासाठी येणारे जाणारे मार्ग तसेच चोरट्यांनी अवलंबलेली पद्धत याचा बारकाईनं अभ्यास करत कारवाईसाठी प्रथम पुणे नाशिक रोडची निवड केली आणि एक पथक स्थापन केलं. तपास पथकाला योग्य मार्गदर्शन तसेच तपास कौशल्य सांगून कारवाईचे आदेश दिले. जुन्नर विभागात स्थानिक गुन्हे शाखेचे काम करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस हवालदार दीपक साबळे, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले या पथकाला मोटारसायकल चोरी करणारे आंतरजिल्हा टोळीचे गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे कारवाई सुरू केली असता कारवाईचे स्वरूप आणि त्याची व्याप्ती मोठी असल्याचं लक्षात येताच आणखीन एक पथक तपासात तयार करण्यात आलं. दोन्ही तपास पथकानं अहमदनगर जिल्ह्यातील आंतरजिल्हा टोळीच्या मुख्य दोन म्होरक्यांसह 9 जणांना जांभूत फाटा परिसरातून ताब्यात घेत धडाकेबाज कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण, अहमदनगर, ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे आणि घरफोडी चोरीचे असे 26 गुन्हे उघडकीस आणले असून 10 लाख रुपये किमतीच्या 29 मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. चोरी गेलेल्या मोटरसायकल ह्या ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग तसेच नोकरदार लोकांच्या होत्या. त्यांच्या मोटरसायकल या स्थागुशाचे पथकानं हस्तगत केल्यानं तक्रारदार हे आनंदी झालेले आहेत. सागुशाचे पथकाने ताब्यात घेतलेल्या संशयित इसमांची नावं अमोल नवनाथमध्ये राहणार वागवाडी पोखरी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर, विजय संजयमध्ये राहणार निमदरी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर, संतोष उमेशमध्ये राहणार केळेवाडी पोखरी पवळदरा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर, संदीप सुभाषमध्ये राहणार केळवाडी धरणाचे वर कातळमळा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर, विकास साहेबरावमध्ये राहणार पवळदरा मध्यवस्ती पोखरी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर, विजय विठ्ठल जाधव राहणार कुरकुंडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर, सुनील वामन मेंगाळ राहणार धरणमळईवाडी बोटा तालुका संगमनेर, भारत पोपट मेंगाळ राहणार गारोळे पठार तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर, मयूर गंगाराम मेंगाळ राहणार आंबीदुमाला तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर अशी आहेत. आरोपी क्रमांक 1 ते 5 यांना नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी तपासकामी जमा करण्यात आलं असून आरोपी क्रमांक 6 ते 9 यांना ओतूर पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा करण्यात आलेलं आहे. आरोपींकडून नारायणगाव पोलीस स्टेशन 4, घोडेगाव पोलीस स्टेशन 5, ओतूर पोलीस स्टेशन 3, जुन्नर पोलीस स्टेशन 3, मंचर पोलीस स्टेशन 2, खेड पोलीस स्टेशन 2, रांजणगाव पोलीस स्टेशन 1, शिरूर पोलीस स्टेशन 1, अकोले पोलीस स्टेशन 2, आश्वी पोलीस स्टेशन 1, लोणी पोलीस स्टेशन 1, टोकावडे पोलीस स्टेशन 1 असे 26 गुन्हे उघडकीस आले असून 33 घटना उघडकीस आलेल्या आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अंकित गोयल पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, सहाय्यक फौजदार तुषार पंधारे, पोलीस हवालदार दीपक साबळे, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, मंगेश थिगळे, त्याचबरोबर राजू मोमीन, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले, सहाय्यक फौजदार मुकुंद कदम, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय सुपे यांनी केली आहे. बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास नारायणगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर